सांगलीत भाजपाचे उमेदवार विद्यमान आमदार सुनील गाडगीळ यांच्या प्रचाराचा हरिपुरातून शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी सांगली विधानसभा मतदारसंघ मागणीमुक्त मतदारसंघ करण्याची घोषणा सुधीर गाडगीळ यांनी केली आहे. यावेळी भाजपा सेनेचे नेते आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. गाडगीळ यांच्या प्रचारार्थ हरिपूर गावातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. पाहूयात सुधीर गाडगीळ काय म्हणाले. आज सांगली विधानसभा मतदारसंघाच्या माझ्या प्रचाराचा शुभारंभ मी आज संगमेश्वराच्या साक्षीने हरिपूरमधून केला. यासाठी आमचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री वी सतीशजी, आपले लाडके खासदार संजय काका, ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार ऋषिराज बाबा, आमचे सहकारी आमदार दिनेंद्र तात्या पाटील, नितीनराजे शिंदे, उपाध्यक्ष नीताताई केळकर, प्रभारी दीपकबाबा शिंदे, सर्व नेते, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आज हजर होते आणि खूप चांगल्या पद्धतीने आमच्या आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. आणि मला वाटते की सांगलीकर जनता मागच्या 5 वर्षातल्या माझ्या विकास कामाकडे बघून आणि पुढं होणाऱ्या विकासाची आशा धरून मला नक्कीच बहुमताने आणि मोठ्या लीडने निवडून देतील अशी मला विश्वास वाटतो. तुम्ही केलेल्या कामावर समाधानी नाही असं म्हटलं मगाशी आणि मागणीमुक्त हो, कारण 5 सुरुवातीची 1 वर्ष माझं शिकण्यातच गेली. कारण कुठलं काय मिळवायचं हे काय भेद नव्हतं आणि गेले 4 वर्ष तशी मी काम केलं, पण अजून माझ्या मते अजून निंबच काम मी करू शकलो आहे. पुढची निंब कामं आणि मागणीमुक्त मतदारसंघ करण्याची आणखीन 5 वर्ष मला मतदारांनी द्यावीत एवढी मी त्यांना विनंती करतो. तुमचं आव्हान नेहमीप्रमाणे म्हणताय कोणाशी नाही आहे, पण मी काम करणारा माणूस आहे. आव्हान वगैरे मी कुणाचं मानत नाही किंवा असं डोक्यात सो घेत नाही. लढत कुणाशी नाही, लढत कुणाशी, माझं फक्त विकासाचा अजेंडा आहे. भाजपमधूनच काही बंडखोरी होती त्यांना काय थोपवण्याचा प्रयत्न करणार का? मी कुठल्याही प्रकारचे कुणालाही बोलत नाही, ज्याच्या त्याने विचार करून विचार करावा की आपण उभं राहायचं का नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.